कोल्हापूर शहरात डेंग्यूचा डंख वाढतोय. शुक्रवारी शहरातील अनेक भागात डेंग्यू सदृश रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शनिवारी 2935 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यातील 51 घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या, तसंच अनेक ठिकाणी दूषित पाणी आढळलं. कोल्हापूर शहरात आणि नजीकच्या उपनगरात डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यावर उपाययोजना म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून 3000 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय. त्यामध्ये 51 घरात डासांच्या अळ्या आढळून आल्या. अळ्या आढळलेल्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली, तर काही ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले, तर दूषित पाणी ओतून देण्यात आलं. नागरिकांमध्ये जनजागृती करून घर आणि परिसरात पाणी साठवून न ठेवण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय. राज्योपाध्ये नगर, सानेगुरुजी वसाहत, बीडी कामगार वसाहत, कणेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, गंगाई लॉन, अंबाई टँक, हरिओम नगर, लक्षतीर्थ वसाहत, सदर बाजार इथं महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर सुदर्शन पाटील यांनी डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं.